या रानवली मराठी शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपण जिल्हा परिषद सर्व शाळा या स्पर्धेत उतरल्या आणि या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक या शाळेने संपादन केलेला आहे. आमच्या शाळेत शालेय बचत बँक सुरू आहे. बचत बँकेमुळे आम्हाला बचतीची सवय लागते. कबड्डी, खो खो, क्रिकेट, लंगडी, नृत्य असे स्पर्धा झाल्या होत्या. त्यामध्ये 45 ट्रॉफ्यांपैकी आम्ही 17 ट्रॉफ्या जिंकल्या. आमच्या शाळेतलं प्लॅस्टिक संकलन केंद्र आहे. दर गुरुवारी ग्रामपंचायतचे कर्मचारी येतात आणि प्लॅस्टिक घेऊन जातात. गांडूळ वरती येण्यासाठी आम्ही वरती पीठ टाकलं आहे. गांडूळ वरती येतात आणि गांडूळ खत तयार होतो. आमच्या परसबागमध्ये मुला, माठ, कोथिंबीर, पालक, वांगी, मिरची. खरोखर अभिमान वाटतो की पूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा ह्याच्यामध्ये अमूलाग्र बदल जो झालेला आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक रायगड जिल्ह्यामधून आमच्या शाळेला मिळालेलं आहे की खूप अभिमान वाटतो की 5 लाखाचं बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. मी जीवन, आपला जीवन विलागतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आत्ता आपण निघालेलो आहोत रानवली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देणार आहोत. मागच्या आठवड्यात तुम्ही आपला एक व्हिडिओ पाहिला होता की भोसते गावातील आठवडी बाजार मुलांनी भरला होता आणि व्यवहार ज्ञान व्हावं, त्यांना व्यावहारिक ज्ञान हे लहानपणीच व्हावं त्यासाठी तेथील शाळेने तो उपक्रम राबवला होता, तो आपण पाहिलात. आणि आत्ता आपण रानवलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देतोय. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा किताब त्यांना मिळालेला आहे, पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि तो पुरस्कार काय असेल तो आपण तिथल्या शिक्षकांकडनं आणि मुख्याध्यापकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तुम्ही सुद्धा आपल्या या खेडोपाड्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि तेथून मुलं कशा पद्धतीने प्रगती करतात, कशा प्रकारे वाटचाल करतात ते सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला आपण आता रानवलीच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊया. श्रीवर्धन पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेलं हे रानवली गाव आणि रानवलीच्या आपण जिल्हा परिषद शाळेला आता भेट देणार आहोत. हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतोय जो रानवली ग्रामपंचायतीचा आहे. समोरच तुम्हाला हा रस्ता दिसेल जो या साईडला श्रीवर्धनकडे गेलेला आहे आणि इथून तुम्ही आपलं दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी जाऊ शकता. संपूर्ण परिसर आपल्याला ग्रामपंचायतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणीच रानवलीची ही ग्रामपंचायत आपण पाहतोय. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असा हा पुरस्कार मिळवलेला रानवली गावची जिल्हा परिषदेची शाळा तिलाच आज आपण भेट देतोय आणि या ठिकाणी असलेलं शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापक आणि विद्यार्थी वर्ग सुद्धा आज आपण पाहणार आहोत. छान अशी ही रानवली गावची शाळा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याला या ठिकाणी समोरच गावचे रानवली गावचे सरपंच दादा मांडवकर सुद्धा दिसतात, काही ग्रामस्थ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दादा नमस्कार. नमस्ते. आज सरपंच म्हणून छान असं कार्य आपलं चाललेलं आहे रानवली गावातून आणि श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपलं चालू आहे आणि छान असा हा पुरस्कार या शाळेला मिळालेला आहे. आज आम्ही शाळेला भेट देतोय रानवली गावच्या जिल्हा परिषदेचं, जिने पुरस्कार पटकवलेला आहे आणि सगळेजण आपले सबस्क्रायबर तर बघतायत आणि संपूर्ण रानवली गावचे जे मुंबई पुण्यामध्ये असतील आणि जे शिक्षण घेऊन या शाळेतून आपल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊन जे कोणी मोठे ऑफिसरसुद्धा बनले असतील, कोणी मोठी व्यक्ती बनली असेल, समाजकार्य करत असेल तेसुद्धा आज आपल्याला बघणार आहेत. काय सांगाल या शाळेविषयी आणि आपल्या पूर्ण रानवली गावाविषयी? नमस्कार. गेल्या 2023 आमची रानवली ग्रामपंचायत बिनविरोध झाली पहिल्यांदा तालुक्यामध्ये. आजपर्यंत कधी झाली नव्हती. पंचायत बिनविरोध झाल्याच्यानंतर गावाचा विकास हा आपला एक ध्यास हाच आपण मनामध्ये ठेवला होता. त्याच अनुषंगाने गावात काम करत असताना गेल्या जूनमध्ये शाळेचा नवीन वर्षाचा उपक्रम चालू झाला. त्याच वर्षी त्या रानवली शाळेमध्ये हेडमास्टर भुसाने मॅडम, पांघरकर गुरुजी, शिवदंकर गुरुजी आणि मालोदे मॅडम हे चांगले पुरस्कृत, ज्यांना पुरस्कार मिळाले शिक्षक रानवलीने लाभले, तर त्यांनी शाळा सुधारून नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न केला. तर त्यांना आम्ही चांगलं सहकार्य केला
आता ह्या शाळेमध्ये आम्ही शिकलो असल्यामुळे ही शाळा उज्ज्वल भविष्यात कुठेतरी चांगली यावी होती आम्हाला रूपाला. म्हणून आम्ही सुद्धा पंचायतीच्या माध्यमातून वैयक्तिक देणगी रूपाने गावातील हस्ते परहस्ती सर्वांनीच मदत केली आणि आज या शासनाच्या मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा या शाळेमध्ये आमच्या रानवली शाळेने सुद्धा भाग घेतलेला होता आणि त्याचा निरीक्षण झालं. त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमची रानवली प्राथमिक मराठी शाळा ही 2 नंबरला आलेली आहे. त्यांना थोडंसं आम्हाला गर्व वाटतो आणि त्यासाठी गावातील सर्व दानशूर लोकांनी आणि शिक्षक वर्गांनी उदाहरणार्थ हेडमास्टर आणि केंद्रप्रमुख पाखरकर गुरुजी यांनी मोठं योगदान दिलं आणि आज शाळा जिल्ह्यामध्ये 2 नंबरला आलेली आहे. धन्यवाद दादा, छान अशी माहिती दादांनी सुद्धा जे गावचे सरपंच आहेत यांनी सुद्धा छान अशी माहिती दिलेली आहे. आता आपण या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेला आता भेट देणार आहोत आणि येथे असलेले शिक्षक वृंद आणि विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. प्रथमदर्शनी आपल्याला छत्रपतींचं दर्शन होत आहे. आपले आराध्य दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी छान असं दर्शन झालेलं आहे आणि सुंदर अशी शाळा जी आहे जी आज आपण पाहणार आहोत. चला तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनून राहा. छान अशी ही शाळा आता आपल्याला पाहायला मिळते. रानवली जिल्हा परिषदेची ही शाळा आपण पाहतोय. प्रथम आपण येथील मुख्याध्यापकांना भेटूया आणि त्यांच्याकडनं सुद्धा एक थोडस मार्गदर्शन आपण घेणार आहोत. आपण शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत भुसाणे मॅडम यांना सुद्धा आता भेटतोय आपण. मॅडम नमस्कार. नमस्कार. आणि छान असा वाटलं, तुमची शाळा बाहेरूनच छान दिसते आणि छान पुरस्कार सुद्धा मिळालाय, त्याविषयी आम्हाला 2 शब्द सांगा. नमस्कार, मी अनुजा गजेंद्र भुसाणे, राजीप शाळा रानवली मराठी इथली मुख्याध्यापिका आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आमच्या शाळेने सहभाग घेतला, त्याला सर्व ग्रामस्थ मंडळी, पालकवर्ग, विद्यार्थी यांनी खूप सहकार्य केलं आणि यात आमचा जिल्ह्यात 2वा क्रमांक आलेला आहे. त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचा आभार मानते. आणि या उपक्रमात आम्ही कोणते कार्यक्रम घेतले, किती मेहनत घेतली याबद्दल आमचे माननीय केंद्रप्रमुख पांगारकर सर आहेत आमच्या शाळेतच, ते याबद्दल अधिक सविस्तर माहिती देतील. धन्यवाद. छान असं मार्गदर्शन आपल्याला भुसाणे मॅडमने केलेलं आहे की वेगवेगळे उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या राबवत असतात आणि मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं, वेगवेगळं ज्ञान व्हावं यासाठी हे मार्गदर्शन या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा करतच असतात. चला आपण या शाळेचे केंद्रप्रमुख जे आहेत पांगारकर गुरुजी यांना सुद्धा आता भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं हा संपूर्ण उपक्रम आणि शाळेला जो पुरस्कार मिळालेला आहे तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. या शाळेचे शिक्षक पांगारकर गुरुजी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गुरुजी नमस्कार. नमस्ते, मी भिकू सदानंद पांगारकर, उपशिक्षक शाळा रानवली मराठी. या रानवली मराठी शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपण जिल्हा परिषद सर्व शाळा या स्पर्धेत उतरल्या आणि या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 2वा क्रमांक या शाळेने संपादन केलेला आहे. या यशामागे आमचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र या सगळ्यांचा सहभाग मोठा आहे. या सगळ्यांच्या सहभागातूनच असं काहीतरी घडू शकतो. या सगळ्यांच्या सहभागामुळे आम्ही जिल्ह्यामध्ये 2वा क्रमांकावर आलेले आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होत असताना कोणतेही शासनाचे उपक्रम येऊ द्या, हे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शालेय विकासाला सुरुवात होत नाही. आपली शाळा गावापर्यंत पोहोचली पाहिजे आणि जेव्हा गावापर्यंत पोहोचते तेव्हा लोक मोठ्या मनाने शाळेला स्वीकारतात. माझी शाळा ही भावना निर्माण होते, अशी माझी शाळा ही भावना प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्ही या ठिकाणी जूनमध्ये 3 शिक्षक नव्याने आलो. या शाळेच्या मुख्याध्यापिका भुसाणे मॅडम यापूर्वी कार्यरत होत्या. आम्ही 3 शिक्षक अधिक एक असे 4 शिक्षक झालो आणि या 4 शिक्षकांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मग यामध्ये विविध शाळेचे उपक्रम असतील, मग महावाचन चळवळ अभियान असेल जो शासनाने प्रभावीपणे राबवलेला आहे, स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवलेला आहे, त्यानंतर शालेय बचत बँक आहे, माझी शाळा माझी परसबाग असे विविध उपक्रम या शाळेने राबवलेले आहेत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि याचा आज आपण यश पाहतोय की जिल्ह्यामध्ये आम्ही 2वा क्रमांकाला संपादन केलेला आहे. मी असं आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी या प्रकारे उपक्रम राबवून लोकांपर्यंत पोहोचूया, निश्चितच आपल्याला यश येईल. धन्यवाद.
धन्यवाद गुरुजी, आणि छान अशी माहिती गुरुजींनी आपल्याला दिलेली आहे. आणि जे जे उपक्रम आपण या शाळेमध्ये राबवलेले आहेत ते उपक्रम आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आम्हाला दाखवणार का तुम्ही सगळेजण आपल्याला पाहताय की कोणते कोणते उपक्रम तुम्ही या शाळेमध्ये राबवलात आणि त्याचाच आज पुरस्काराच्या रूपामध्ये रूपांतर झालेलं आहे ते आम्हाला पाहायला आनंद होईल त्याचा पण. शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत 30 उपक्रम दिले होते. याच्यामध्ये 100 गुणांचा मूल्यांकन होता. या उपक्रमाअंतर्गत आम्ही पहिला उपक्रम आपल्या समोर सादर करीत आहोत, शालेय बचत बँक. व्यवहार कसे करावे, जमा खर्च कसा करावा या संदर्भात आमचे विद्यार्थी आपल्याला शालेय बचत बँक विषयी सांगतील. नमस्कार, माझे नाव सावित्री. आमच्या शाळेत शालेय बचत बँक सुरू आहे. बचत बँकेमुळे आम्हाला बचतीची सवय लागते. जे जे काही बँकेमध्ये व्यवहार चालतात त्यांचं आम्हाला ज्ञान मिळतं आणि व्यवहार ज्ञान वाढते. आम्ही आमच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गरजा बचत बँकेमधनं पूर्ण करतो. धन्यवाद. चला, छान असं आपल्याला सांगितलेलं आहे की बचतीमुळे आमचा काय काय फायदा झालेला आहे आणि शाळेने कोणता उपक्रम राबवलेला आहे आपण या विद्यार्थिनींकडनं सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव वैष्णवी हेमंत भदारी, इयत्ता 6वीमध्ये आहे. शाळेतील बचत बँकेमध्ये पैसे जमा केल्यामुळे आम्हाला चांगल्या सवय लागतात. धन्यवाद. धन्यवाद. बघा, छान अशी माहिती या विद्यार्थिनींनी आपल्याला दिलेला आहे. इथे आपल्याला कॅश काउंटर दिसतंय आणि बचत बँक काय असते या विद्यार्थ्यांना बँकेचं ज्ञान व्हावं यासाठी हे बघा या ठिकाणी शालेय बचत म्हणजे आपण बचत कशी करू शकतो असा हा बॉक्स या ठिकाणी आपल्याला कॅश काउंटरवर दिसलेला आहे. आणि छान असा हा उपक्रम आणि छान अशी माहिती आपल्याला शिक्षक वृंदानी या ठिकाणी दिलेला आहे. पांगरकर गुरुजी आणि भुसाने मॅडम छान असं हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतात. आपण दुसरा उपक्रम जाणून घेणार आहोत. नंतर आपण येतोय वर्ग सजावट. यामध्ये वर्ग सजावट हा एक उपक्रम होता. या प्रकारे या शाळेमध्ये वर्ग सजावट केलेली आहे. बघा, आपलं सुद्धा स्वागत झालेलं आहे आणि गुड आफ्टरनून, दुपार झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी ही जी शाळा आहे आणि हा जो वर्ग जो सजावट केलेला आहे वर्गाचा तो आज आपण पाहतोय आणि गुरुजी आपल्याला काही सांगतायत, मार्गदर्शन देतात. या ठिकाणी ही वर्ग सजावट केलेली आहे. वर्ग सजावटीतून विद्यार्थ्यांना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द या संकल्पना विद्यार्थ्यांना कळाव्यात, त्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग द्यावा. या आपण पाहतोय की कार्यानुभव वस्तू आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. या कार्यानुभवातून विद्यार्थ्यांचं हस्तकौशल्य विकसित कशा प्रकारे करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे. हा एक उपक्रम वर्ग सजावट. यानंतर ही वर्ग सजावटीतून विद्यार्थ्यांना अध्ययन सहज सुलभ व्हावं या दृष्टीने हे चंद्रकला आहे. पुढे क्षेत्रफळ परिमिती, अपूर्णांक, त्यानंतर पुढे वजन दिलेले आहे. अशा प्रकारचे हे साहित्य तयार केलेलं आहे. इकडे आपण पाहाल की महाराजांचं या ठिकाणी चित्र आहे. यामध्ये महाराजांचं हस्तप्रधान मंडळ या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. पुढे इकडे महाराज दाखवलेले आहेत. आपल्याला पुढे पाहिलं तर महाराजांचं एक सुबक असं चित्र काढलेलं आहे. एक ऐतिहासिक वातावरण निर्मित व्हावी या दृष्टीने हा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी, छान अशी माहिती आणि छान असा हा वर्ग सजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपतींचं आणि मावळे या ठिकाणी असलेलं हे चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. छान या ठिकाणी मानवी शरीराची आकृती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि मुलांमध्ये हे ज्ञान व्हावं. खरंच मराठी शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आणि येथून जी मुलं शिकून बाहेर पडतात, खरंच त्यांचं नावलौकिक हे समाजामध्ये ते घडवत असतात. आणि खरंच अशा या मराठी शाळा आणि लाभलेले शिक्षक वृंद हे सुद्धा छान असा हा उपक्रम राबवतात. आणि पुढील कोणता उपक्रम असणार आहे तो गुरुजींना विचारूया. यानंतर पुढील उपक्रम आहे की विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मिळालेले यश. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये चला या वर्गामध्ये पण आपल्याला स्वागत केलेलं आहे त्यांनी. आणि या ठिकाणी आपण बघतोय ते म्हणजे क्रीडा विश्वामध्ये या शाळेने जो नंबर मारलेला आहे ते आपल्याला गुरुजी सांगतात. केंद्र स्तरावर क्रीडा स्पर्धांचं आयोजन झालेलं आहे आणि त्या केंद्र स्तरावर क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी यश जो संपादन केलेला आहे त्याबद्दल आमचा स्वयं स्वतः माहिती सांगत आहे. नमस्कार, माझे नाव स्वयं सुभाष शेडगे. मी आत्ता 6वीत आहे. माझ्या शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा नवली मराठी. आमच्या येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. त्यामध्ये आमच्या शाळेने सुद्धा भाग घेतले होते. त्यामध्ये कबड्डी, खो खो, क्रिकेट, लंगडी,
नृत्य असे स्पर्धा झाल्या होत्या. त्यामध्ये 45 ट्रॉफ्यांपैकी आम्ही 17 ट्रॉफ्या जिंकल्या. धन्यवाद. धन्यवाद. छान, स्वयंचं पण आपण धन्यवाद मानूया. आणि या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात की या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या आहेत. विविध क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवून यांनी या ट्रॉफ्या मिळवलेल्या आहेत. छान असं मार्गदर्शन स्वयंनी केलेलं आहे. आणि या ठिकाणच्या सुद्धा या वर्गातील विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पुढील उपक्रम जाणून घेणार आहोत. प्रथम या ठिकाणी सुद्धा काही आकृत्या, भूमितीय आकृत्या सुद्धा या वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. छान छान चित्र आणि जलचक्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे की पाऊस कसा पडला जातो तो सुद्धा मुलांना ज्ञान व्हावं हे मार्गदर्शन या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पांगारकर गुरुजींना विचारूया अजून कोणते कोणते उपक्रम आहेत. या पुढील उपक्रमाकडे आपण जातोय की प्लास्टिक समस्या ही फार मोठी समस्या आहे आणि ही समस्या निर्मूलन कशा प्रकारे करता येईल यासाठी आमच्याकडे एक छोटासा उपक्रम आहे, प्लास्टिक मुक्त शाळा. कारण प्लास्टिकची समस्या दूर होणं गरजेचं आहे. या दृष्टीने आमच्या शाळेमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्याबद्दल माहिती आमचा गौरांग देत आहे. बघा, प्लास्टिक खरंच आपल्याला माहिती असेल की हानी होते ती म्हणजे प्लास्टिकमुळे. आणि हे विद्यार्थी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार. नमस्कार, माझे नाव गौरव गुरुप्रसाद पोदार. मी आत्ता 7वीत आहे. हे आमच्या शाळेतलं प्लॅस्टिक संकलन केंद्र आहे. दर गुरुवारी ग्रामपंचायतचे कर्मचारी येतात आणि प्लॅस्टिक घेऊन जातात आणि त्याची योग्य ते मिल्लेवाट लावतात. धन्यवाद. बघा, आता आपण ह्याच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया. काय नाव तुझं? नमस्कार, माझे नाव नऊ सचिनका. इयत्ता 7वीमध्ये आहे. प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होतो आणि प्रदूषणमुळे आपल्याला श्वास घेता येत नाही. म्हणून कचरा प्लॅस्टिक त्या एका बाजूला ठेवायचा असतो. खरंच की आपल्याला यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्लास्टिकमुळे खरंच हानी ही आपल्या संपूर्ण जगाची होते आणि याची विल्हेवाट लावण्यासाठी हे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. बघा, छोटेपणीच यांना हे ज्ञान मिळावं असा हा उपक्रम आणि ही मेहनत शिक्षक वर्गाकडनं आपल्याला पाहायला मिळते. गुरुजी, अजून कोणता उपक्रम आपल्या या शाळेमध्ये राबवला जातोय? या पुढील उपक्रमाकडे आपण जातोय की गांडूळ खत निर्मिती. आपण पाहतोय की शालेय परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची निर्मिती केलेली आहे, त्याचप्रमाणे परसबागची निर्मिती केलेली आहे. यासाठी खताची गरज आहे. नैसर्गिक पद्धतीचा खत वापरला तर अतिशय पौष्टिकपणा निर्माण होईल. या दृष्टीने आमच्या शाळेमध्ये हा गांडूळ खत प्रकल्प आहे. या गांडूळ खत प्रकल्पाची माहिती हिमांशू सांगत आहे. चला, आपण आता खताकडे आलेलो आहोत आणि गांडूळ खत या शाळेतर्फे निर्माण केलं जातं आणि आपण बघणारच आहोत. पण प्रथम विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, माझे नाव हिमांशू विजय मांडवकर. मी आता 5वीत आहे. माझ्या शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद शाळा रानवली मराठी. हा आमचा गांडूळ खत प्रकल्प. हा तयार करण्यासाठी आम्ही पहिले हा बेड लावला आहे. त्यामध्ये पालापाचोळा, माती, शेण व गांडूळ सोडले. नमस्कार, माझे नाव संवाद कौशली. मी आत्ता 5वीत आहे. गांडूळ वरती येण्यासाठी आम्ही वरती पीठ टाकलं आहे. गांडूळ वरती येतात आणि गांडूळ खत तयार होतो. मग गांडूळ खत तयार होतो. तो त्यातला जो पाणी साचतो तो त्या डब्यात साचतो. ते डबा आहे का? हा, डबा पण ठेवलेला आहे त्यांनी. हा जो आपल्याला पाहायला मिळतोय की याच्यातून जो पाणी जिरपतो तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, आणि तो पाणी आम्ही झाडांना वापरतो. झाडांना वापरता? बघा, गांडूळ खताचं पाणी सुद्धा हे झाडांना वापरतात. आणि छान अशी ही माहिती हे विद्यार्थी आपल्याला देत आहेत. खरंच हा उपक्रम आपण पाहतोय या शाळेने वेगवेगळे उपक्रम, असे 30 उपक्रम आपल्याला या गुरुजींनी सांगितलेले आहे. आपण अजून सुद्धा पाहणार आहोत. गुरुजी, या ठिकाणी आपल्याला सीसॉ वगैरे आणि मुलांच्या खेळण्यासाठी सुद्धा दिसत आहेत आपल्याला. अजून कोणता उपक्रम? त्यानंतरचा पुढील उपक्रम आहे माझी शाळा माझी परसबाग. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट परसबाग हा उपक्रम राबवण्यात आला आणि हा उपक्रम राबवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या किंवा कडधान्य लावावे आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या दुपारच्या पोषणाहारामध्ये करावा या हेतूने शासनाने हा उपक्रम राबवला आणि या उपक्रमामध्ये उत्कृष्ट परसबागमध्ये आमच्या शाळेला प्रथम क्रमांक तालुक्याचा संपादन झाला होता. ही आपली परसबाग पाहताय आपण. यामध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या लावलेल्या आहेत. हे वांग्याची रोपं आहेत, पुढे टोमॅटो आहे, मिरची आहे, असे वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावलेली आहेत आणि यापासून निर्माण होणारा जो पदार्थ आहे ते शालेय पोषणाहारामध्ये वापरले जातात. यामध्ये माहिती अधिक माहिती आमचा विद्यार्थी चेतन गोरिवले देत आहे. बघा, या ठिकाणी आपण बघतोय की परसबाग, छान अशी ही बाग या विद्यार्थ्यांनी फुलवलेली आहे आणि या ठिकाणी चेतन आपल्याला दिसतोय आणि हा एक विद्यार्थी सुद्धा दिसतोय आपल्याला. नमस्कार दादा, तुझं नाव काय?
नमस्कार, माझे नाव पारस नितीन गरिवले. पारस आहे, पारस काय सांगशील? तुम्ही भाजीपाला वगैरे फुलवलात आणि दररोज करता का हे? आणि काय सांगशील याविषयी? याविषयी मी सांगत आहे, आमच्या परसबाग मध्ये मुला माठ कोथिंबीर पालक वांगी मिरची अशी विविध फळझाडे तुम्ही पिकवता ना. आपण चेतन कडना सुद्धा जाणून घेऊया. चेतन नमस्कार. नमस्कार. काय सांगशील? मी आमच्या शाळेत परसबाग आम्ही दररोज पाणी शिंपतो आणि तेच फळ आम्ही पोषणहारामध्ये वापरतो. आमच्या शाळेत ठिबक लावलेलं आहे. ठिबक सिंचन आहे का? हा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बघा, ठिबक सिंचन आहे. आणि तुम्ही हे दररोज करता का? कितवीला आहेस तू? सातवी. सातवीला आहेस. बघा, मुलांमध्ये हे लहानपणीच ज्ञान वाढावं यासाठी हे वेगवेगळे उपक्रम आपण पाहतोयच खरंच. हे बघा, या ठिकाणी आपण टोमॅटो सुद्धा बघतोय, वेगवेगळी फळझाडं या शाळेमध्ये लावलेली आपल्याला पाहायला मिळतात. खरंच हा पुरस्कार यांना जो मिळालेला आहे, हा पुरस्कार या आधीच मिळाला पाहिजे होता अशी ही शाळा जी आज आपल्याला पाहायला मिळते. गुरुजी, अजून कोणता उपक्रम आहे? या पुढील उपक्रम आहे नवभारत साक्षरता. नवभारत साक्षरता. केंद्र शासनाने आपल्या प्रत्येक गावामध्ये निरक्षर लोकांचे शोध घेऊन मोहीम सुरू केली. या अंतर्गत आमच्या गावामध्ये एकूण 45 निरक्षर आम्ही नोंद केलेली आहे आणि त्या 45 निरक्षराच्या अगेन्स्ट आम्ही एकूण 9 स्वयंसेवक नेमलेले आहेत आणि रात्र अभ्यास वर्ग सुरू आहे. हाही एक उपक्रमाचा भाग आहे नवभारत साक्षरता. याबरोबरच महाचळवळ अभियान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवलं आलेलं आहे. महावाचन चळवळ या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि या आज पाहतो आपण की विद्यार्थी हे मोबाईलमध्ये मग्न झालेले आहेत, त्यातून तो मोबाईल बाजूला करून त्यांना एक अभ्यासाची आवड लागावी या दृष्टीने महाचळवळ अभियान हा शासनाचा जो उपक्रम आहे तो अतिशय प्रभावीपणे आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. छान असं गुरुजींनी मार्गदर्शन केलंय की निरक्षर जे आहेत गावामध्ये, रानवली गावामध्ये, आजूबाजूच्या या खेडेगावांमध्ये त्यांना आम्ही शोधमोहीम करतो विद्यार्थ्यांमार्फत आणि त्यांना साक्षर कसं बनवता येईल हा उपक्रमसुद्धा या शाळेने राबवलेला आहे. गुरुजी, छान वाटलं, छान असे उपक्रम आपल्या शाळेमध्ये. आणि खरंच हा पुरस्कार हा तुम्हाला 2 नंबर नाही तर 1 नंबर द्यायला पाहिजे असा हा पुरस्कार होता आणि छान विद्यार्थ्यांना घडवत आहे. खरंच मराठी शाळेतील हे विद्यार्थी आज घडत आहेत. महाराष्ट्रातल्या खेडोपाडी असलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळा आज आपण पाहतोय, त्यातलीच ही रानवलीची आपली जिल्हा परिषदेची शाळा. आणि या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत सदस्य ज्या आहेत, ज्या ग्रामपंचायतीच्या गावच्या सदस्य आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि छान अशी शाळा आज आम्हाला पाहायला मिळते आणि शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आहेत या ठिकाणी. आपण प्रथम यांच्याकडनं जाणून घेऊया शाळेविषयी. मॅडम, पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला आणि काय सांगाल या शाळेविषयी? नमस्कार, माझं नाव ऋतिका विठो भावरे, ग्रामपंचायत सदस्य. जे रायगड जिल्हा परिषद शाळा मराठी ही स्वतः माझी आधी स्वतःची शाळा आहे की माझं शिक्षण ह्या शाळेमध्ये. तुम्ही सुद्धा या शाळेतच शिकलात. आणि खरोखर अभिमान वाटतो की पूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा ह्याच्यामध्ये अमूलाग्र बदल जो झालेला आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक रायगड जिल्ह्यामधून आमच्या शाळेला मिळालेलं आहे की खूप अभिमान वाटतो की 5 लाखाचं बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे आणि ते जे काही बक्षीस मिळालेलं आहे त्याचं योगदान शिक्षकांनी विद्यार्थ्यांवरती खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे. वेगवेगळे उपक्रम वर्षभर ते राबवत असतात, तेवढं मुलांकडून करून घेणं ही सुद्धा जबाबदारी शिक्षकांनी त्यांच्या अंगावरती घेतलेली आहे. म्हणजे शिक्षक एक रोल असतो, शिक्षक म्हणून एक की ते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवत असतात. तसं त्यांनी 1 ते 7वी इयत्ता आहे इथे, इथून विद्यार्थी घडल्यानंतर जो 8वीमध्ये जातो त्यावेळेला त्याचं शाळा कोणती विचारली जाते, तर शाळा कोणती, तर रायगड जिल्हा मराठी शाळा रानवली. तर रानवली आमच्या गावाचं नाव उज्ज्वल झालेलं आहे ते ह्यामुळेच, कारण की मुख्यमंत्री जो पुरस्कार आमच्या शाळेला मिळालेला आहे त्याच्यामुळे रानवली गावाचंच नाव मोठ्या अभिमानाने सगळीकडे घेतलं जाईल. त्याचबरोबर त्या गावासंदर्भात आमची ग्रामपंचायत सुद्धा आल्यामुळे ग्रामपंचायतीचा आणि गावाचा सुद्धा उल्लेख चांगल्या पद्धतीने घेतला जात आहे. धन्यवाद मॅडम, छान असं मार्गदर्शन. आणि माझी विद्यार्थिनी आहेत या शाळेच्या, त्यांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलंय. आणि शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्ष आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव आपलं? मृणाली केतन अडकर. काय सांगाल शाळेविषयी? मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर मी सांगते. तुमची मुलं सुद्धा या शाळेमध्ये शिकतात? मुलं पण ह्या शाळेत आहेत. या शाळेमध्ये शिकतात आणि कसं वाटतं तुम्हाला या शाळेविषयी? एकदम मस्त वाटतं. बघा, तुम्ही सुद्धा शिकून घेतलं. बघा, या सुद्धा माझी विद्यार्थिनी आहेत, आपल्याला ग्रामपंचायत सदस्य या मॅडम सुद्धा या ठिकाणी दिसल्यात आणि सर्वजण या शाळेमधनं शिकून गेल्यात. धन्यवाद मॅडम, तुम्ही सुद्धा छान अशी माहिती दिलात. आपल्याला या शाळेच्या भिंतीवर बघा अजून सुद्धा छान असं दिसतंय की मुलांमध्ये इंग्रजीचं ज्ञान व्हावं त्यासाठी सुद्धा या ठिकाणी हे एबी
ABCD वगैरे सगळं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा या शाळा तुम्हाला ज्या पाहायला मिळतात त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्याच शाळा आणि ग्रामीण भागात असलेल्या या शाळा आपल्याला पाहायला मिळतात आणि छान असं उपक्रम आपल्याला या शाळेमध्ये मिळत आहे. या ठिकाणी सुद्धा आपण वर्गामध्ये जाणार आहोत. इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरीचा हा वर्ग आहे. चला आपण मुलांना पाहूया यामध्ये. बघा खरंच की जे संस्कार असतात ते आपण घरामध्येच शिकत असतो पण शाळेमध्येच जास्त शिकत असतो ते म्हणजे या ठिकाणच्या शिक्षिका सुद्धा आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव क्रांती लालासाहेब भोसले. माझ्याकडे पहिली ते तिसरीचे वर्ग आहेत. बघा आणि हे विद्यार्थी सुद्धा आहेत. आणि कसं वाटतं तुम्हाला शाळेमध्ये? छान वाटतं. बघा छान वाटतं आणि हे अभ्यास करतायत, मॅडम त्यांना शिकवतायत. चला आपण आता पुढील उपक्रम पांगारकर गुरुजींकडनं जाणून घेणार आहोत आणि अजून शाळेविषयी माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. गुरुजी या ठिकाणी आहेत. गुरुजी काय सांगाल, अजून छान छान उपक्रम आहेत, मुलं सुद्धा आज घडतायत शाळेमधनं, की हे उपक्रम जे आम्ही आमच्या लहानपणी कधी राबवले नव्हते आणि आम्ही कधी आमच्या शाळेमध्ये बघितले नव्हते तसा हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये आज पाहायला मिळतोय. मला असं वाटतं की शाळा ही एक उपक्रमाचा भांडार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळांमध्ये राबवणं गरजेचं आहे. आपण जेवढे उपक्रम राबवू तेवढे विद्यार्थी प्रभावी होतात, कारण आज मुलांना बोलण्याची संधी देणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत चाललेला आहे. आज विद्यार्थ्यांना आव्हान पेलणं गरजेचं आहे. जर आव्हान मुलं जर पेलू शकली तर पुढे भविष्यामध्ये एक उत्कृष्ट असा नागरिक तयार होऊ शकतो. यानंतर आपण एक सातवीच्या वर्गाला भेट देणार आहोत. इयत्ता सातवीचा वर्ग. इयत्ता सातवीचा वर्ग आज आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा आपलं स्वागत झालेलं आहे आणि या ठिकाणी शिक्षक वृंद आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? निलेश श्रीवर्धनकर. निलेश श्रीवर्धनकर आहेत, आपल्या श्रीवर्धन गावचेच आहेत, आपले मित्र आहेत. आणि छान वाटलं की माझी शाळा सुंदर शाळा आणि अशीच ही शाळा आपण टिकवलेली आहेत आणि सुंदर असे हे उपक्रम आपल्या या माध्यमातून पाहायला मिळतात आणि ही सगळी तुमची मेहनत आहे, शिक्षकांची, मुख्याध्यापकांची आणि या विद्यार्थ्यांची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा या भिंतींवर असलेले हे उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा जी वंशावळ आहे छत्रपती शिवरायांची ती या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. चला यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. गुरुजी धन्यवाद तुमचे सुद्धा आणि असेच उपक्रम राबवावे हीच आमच्या श्रीवर्धनकरांची इच्छा आहे. या ठिकाणी गुरुजी आपल्याला संगणक कक्ष सुद्धा दिसलेला आहे. लहानपणीच तुम्ही संगणकाचं ज्ञान देत आहे मुलांमध्ये आणि मोठेपणी त्यांना जड जाऊ नये. हा संगणक कक्ष जो आपण पाहतोय या ठिकाणी, हा बघा या ठिकाणी संगणक कक्ष आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय. छान छान उपक्रम आज रानवली जिल्हा परिषदेच्या शाळेमार्फत आणि गुरुजी पांगारकर गुरुजी यांच्यामार्फत आणि येथील मुख्याध्यापक भुसाणे मॅडम असो, आपले श्रीवर्धनकर गुरुजी असो, भोसले मॅडम असो यांच्याकडून हे पाहायला मिळत आहे. आणि शाळेतील आवर्जून पाहावा तो म्हणजे आमचा जास्त लक्ष द्यायचा तो म्हणजे या टोलाकडे. टोल कधी पडतोय आणि आम्ही घराकडे कधी जातोय असंच आमचं मन व्हायचं. पण खरंच मुलांमध्ये शिक्षणाची वृत्ती ही टिकवावी असे उपक्रम या शाळेने राबवलेले आज आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण पाहतोय जिल्हा परिषद रानवलीची शाळा आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असा हा पुरस्कार लाभलेला ही शाळा आपण पाहतोय. मुलांची आता दुपारची सुट्टी झालेली आहे, जेवणाची सुट्टी झालेली आहे आणि त्यांच्यासोबत आपल्या या गप्पा गोष्टीसुद्धा होत आहेत. छान असं मार्गदर्शन आपल्याला मुख्याध्यापिका भुसाणे मॅडम, या ठिकाणच्या शिक्षिका असो, भोसले मॅडम असो, या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. छान असं उपकृत करतात विद्यार्थ्यांना असे आपले पांगारकर गुरुजी आणि निलेश श्रीवर्धनकर गुरुजी. या ठिकाणी हे शिक्षक वृंद या शाळेला लाभलेले आहेत आणि या लहान वयातच हे विद्यार्थी व्यवहार ज्ञान शिकतात. या ठिकाणी आपल्याला घरी कसं वागायचं आणि कशा प्रकारे आपली संस्कृती जपून ठेवायचं आणि हे संस्कार या शाळेतूनच आपल्याला मिळतात असे हे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद. आणि अशी ही सुंदर रानवली गावची, आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील रानवली गावची ही शाळा आपल्याला जिल्हा परिषदेची पाहायला मिळाली. आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या या शाळा टिकल्या पाहिजे. आणि हा
जाता जाता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. चला, विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला धन्यवाद दिलेला आहे आणि छान असे हे विद्यार्थी आज आपल्याला या ठिकाणी या उपक्रमानिमित्ताने पाहायला मिळालेत.